हे बघा, मला जर खरं विचारलं ना, म्हणजे एवढी मोठी घोडचूक त्यांनी केली आहे ना, एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो? म्हणजे ज्याला शेमलेस म्हणतो ना आपण, तसं म्हणजे मुळात त्यांनी केलं हे कसं केलं मला कळत नाही. त्याचं त्यांचं वय पाहता कमाल आहे. मला तर वाटतं त्यांना विस्फोरण होतं आहे. सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना, त्यांना आपलं मी मागास राहिलं, त्यांचं आपलं एक चांगलं वृद्धाश्रम बघा चांगलं एक, नाहीतर जे असतं दुसरं काय असतं, एक तर वृद्धाश्रममध्ये घेतलं घेतील का नाही मला माहीत नाही, कारण की तिथं सुद्धा वादविवाद हे काय ते निर्माण करतील, ते बाकीची सगळी हकलपट्टी होईल तिथली, तिथून हाकलून जा ते म्हणते यांना हाकलून काढा. मग एकच ठिकाण राहतं, कुठलं राहतं? मग याला काय म्हणतात मला सांगा ना, वेडेपणा ना. वेड्यांना कुठे ठेवलं जातं? वेड्याने तर काय म्हणायचं? काय पण कुठं कोणी पण काय पण बोलायचं? उचलली जीप लावली टाळाला, याला काय एवढी म्हणजे कुठली मस्ती आणि कशाची आणि कसं का काय कारण काय होतं बोलायचं? प्रत्येक वेळेस काहीतरी असं सगळ्यांच्या ह्याचा जन्म तरी झाला होता का मला सांगा काय. पण आता पूर्वीचा काळात ते रीतीरिवाज वेगळे होते, चाईल्ड मॅरेजेस होते त्यावेळेस, काय मूर्खासारखं. महात्मा फुले ज्योतिबा फुले आणि हे काय सावित्रीबाई काय करत असेल, तुला काय घेणं तिने, तिला ऐकी आहे का? तू त्यावेळेस काय करत होता ते तू तुझं तू सांग ना. ते कुठून उभं राहणार आहेत म्हणजे कुठल्या मत मला माहित नाही. सातारे म्हणजे सातारा लोकसभेला उभं राहणार आहे का त्यांच्या मतदारसंघात? मला म्हणजे बाबांना विचारलं पाहिजे की नेमकं तुमचं तुम्ही निवडला आहे का मतदारसंघ त्यांच्याकरता? कोणी कोण त्याला विचारणार आहे? मला कसली तुमच्यावर कारवाई? कोण माझ्यावर? जन्माला यायचं माझ्यावर कारवाई करायला? आणि मला सांगा ना, चिडलेलं नाही, मला सांगा, जर शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल, ज्या महाराजांमुळं संपूर्ण आपण ज्या लोकशाहीमध्ये जगतो आहे आणि माझ्या आमच्यापुरतं बोलायचं झालं, ज्या महाराजांमुळं आम्ही ज्या ह्या वाड्यात आम्ही राहतो आहे, मग ह्या वाड्यात राहायची सुद्धा माझी लायकी नाही. आणि ज्या महाराजांमुळं आज उदयन भोसलेच्या म्हणजे उदयन राजे लावतो, मग मला राजे लावायचं पण अधिकार नाही आहे. कुठलं पद आणि येते ते बघू, कारवाई कर, कारवाई कर माझ्यावर करणार घास आहे का? पुढं येत नाही त्यांना. तुम्ही बोलतो करा ना सगळ्यांना, सगळ्या पक्षांना बोलतो करा, माझं तेच म्हणणं आहे. एकदा होऊन जाऊन द्या ना, सगळ्या लोकांना कळू द्या ना शिवाजी महाराजांबरोबर कुठ कोणाची किती आस्था आहे, कुठ किती आत्मीयता आहे. करतो करतो थांबा जरा. तुम्ही आता म्हणजे आता तुम्ही मला भाजपमधनं बाहेर पडा, परत म्हणाल की तुम्ही आता हे करत नाही, त्यांनी केलं नाही, तुम्ही वाड्यात राहू नका, इथून बाहेर जा. बघता बघता मला तुम्ही फार फार रस्त्यावरती आणलं. थांबा थांबा, काय आहे ते सगळं जरा मला जरा ते मला जरा माझी सोय तरी कर द्या ना, कुठं राहायचं कोणते आता मित्र तुमच्या कोणाची खोली असे आउटहाऊस बिटहाऊस चालतं आहे तसं काय नाही. काळ्या दगडावरची पांढरी पांढरी नाही सोनेरी म्हणा. ते बघू ना, ह्यांनी घेतला नाही तर मग आहोत वेगवेगळे प्रकार आहेतच ना.